मंडळी नमस्कार महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार अस्तित्वात आहे ज्याला महाविकास आघाडीचं सरकार असं म्हणतात शिवसेनेच्या नावामध्येच शिव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनुसार शिवसेना काम करते असं शिवसेनेचा नेहमीच दावा असतो आजकाल uh, नव्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडत राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आपण छत्रपतींच्याच विचारांचे पायिक असल्याचं सा सांगितलेलं आहे आता छत्रपती महाराजांच्या विचारांचं पायिक असणं महाराष्ट्रात कोणीच नाकारत नाही कोणताही पक्ष नाकारत नाही पण महाराष्ट्रामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायिक असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अन्य राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काही झालं तर मग मात्र राग येतो हा राग स्वाभाविक आहे प्रत्येक मराठी माणसाला येत असतो आणि यानुसार ते व्यक्त होत राहतात आता महाराष्ट्रात जे काही होत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं त्यांना विचारलं की मग मात्र ते शांत बसतात मी तुम्हाला तीन घटना महाराष्ट्रातील सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायी हे आहेत का असा प्रश्न पडावा अशी ही तीन उदाहरणं आहेत याआधी एक व्हिडिओ मागच्या वर्षी आपण केलेला आहे लातूर जिल्ह्यातलं रायवाडी नावाचं एक गाव आहे या रायवाडी गावामध्ये ग्रामपंचायतीनं सगळे सोपस्कार पूर्ण करून आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभा केला पण लातूर जिल्हा प्रशासनाला हा पुतळा अनधिकृत वाटला लातूर जिल्हा प्रशासनानं कडे कोट पोलीस बंदोबस्त लावत रायवाडीतला पुतळा काढून टाकला यानंतर बरेच विषय चर्चेला आले राज्याचे मंत्री असलेल्या आणि लातूरचे पालकमंत्री असलेल्या अमित देशमुखांनी स्वतः वचन दिलं आणि ते म्हणाले की येत्या शिवजयंतीला म्हणजे गेलेल्या फेब्रुवारी महिन्यात तो पुतळा आपण बसू आता या पुतळा काढण्याच्या प्रकरणाला आणि शब्द दिल्याच्या प्रकरणाला वर्ष उलटून गेलं गेलं आता पुढची शिवजयंती यायला लागली ला आहे ला ला पण अद्याप पावेतो हा पुतळा बसवलेला नाही हे मोठं आश्चर्य आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं राज्य महाराष्ट्रात आहे तिथे पुतळे काढले जातात पुन्हा बसवले जात नाहीत परवानगी दिली जात नाही मी जरा अजून पुढे येतो औरंगाबादमधल्या बिडकीन म्हणजे पैठण तालुक्यातलं हे गाव आहे बिडकिन या गावी असाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदीच वाईट पद्धतीनं काढण्यात आलाय त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत तो व्हिडिओ छोटासा आहे पण मी तुम्हाला दाखवतो पोलिसांच्या हाताने पुतळा काढतानाचा हा व्हिडिओ आपण जेव्हा बघतो तेव्हा खरोखर राग यायला होतो आता हा पुतळा काढून टाकला पुन्हा तिथे बसणार आहे की नाही माहीत नाही आता या सगळ्यामध्ये कहर झालाय तो अमरावतीत अमरावतीमधल्या एका पुडाण पुलावरती पुतळा बसविण्याचं काम तिथल्या लोकप्रतिनिधींनी केलं आता लोकप्रतिनिधींनी बसवलेला पुतळा हा दुसऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींना अजिबात आवडला नाही आणि त्यांनी हा पुतळा काढून टाकायचा निर्णय घेतला दृश्यात तुम्ही बघताय की ज्या उड्डाण पुलावरती हा पुतळा होता तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त लावलेला आहे पोलिसांची वाहनं आहेत आणि त्या उड्डाण पुलावरचा पुतळा काढून टाकण्यात आला एवढंच नाही तर ज्या लोकप्रतिनिधीने हा पुतळा लावला ला होता त्या लोकप्रतिनिधीला देखील नजरकैदेत ठेवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून देखील असाच कैदेत ठेवण्यात आला आणि लोकप्रतिनिधीला देखील कैदेत ठेवण्यात आलं महाराजांचा पुतळा ही बंदिस्त झालाय आणि लावणारे देखील घरात बंदिस्त झालेले आहेत पैठण काय लातूर काय किंवा अमरावती काय काय मराठवाडा काय विदर्भ तिथे पुतळा उभा करायला परवानगी लागते आणि ती परवानगी सरकार देतच नाही उभा केलाच तर तो काढून टाकतो शिवरायांच्या मावळ्यांच्या राज्यात शिवरायांच्या पुतळ्याची अवस्था काय होती यापेक्षा वेगळं काही बोलायला नको आहे कारण दृश्यच सगळं काही सांगून जातात या सगळ्या जाता लोकांना मात्र आक्षेप आहे आणि तो आक्षेप आहे तो कर्नाटकातल्या पुतळ्याबाबत काय झालं याचा मध्य प्रदेशातल्या पुतळ्याबाबत काय झालं याचा कर्नाटकात आपल्या पक्षाचं सरकार नाही मध्य प्रदेशात आपल्या पक्षाचं सरकार नाही तिथे काही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत होणार असेल तर त्याबाबत मात्र आम्ही आवाज उठू आणि महाराष्ट्रात जे काही होणार आहे त्याबाबत मात्र कोणीही काहीही बोलायचं नाही जर कोणी महाराष्ट्रात बोलेल तर तो, तो शिवद्रोही असेल महाराष्ट्रातून हटवलेला पुतळा हा अनधिकृत असतो मध्य प्रदेश किंवा कर्नाटकात जर असा पुतळा हटवला गेला तर तो मात्र महाराष्ट्र आणि शिवद्रोह असतो शिवाजी महाराजांच्या विषयीची ही निष्ठा अशी भूगोलानुसार कशी बदलती आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय कर्नाटक राज्यानेही हटवलं आणि ती चूक असेल तर ती चूकच आहे मध्य प्रदेशातल्या राज्यानेही ती हटवलं आहे तर ती चूकच आहे तसा महाराष्ट्रानेही हटवला असेल तर ती चूकच आहे या सगळ्याच ठिकाणचे पुतळे अनधिकृत असतील आणि ते हटवले असतील तर त्याला चूक म्हणण्यात येऊ नये पण सोयीनी विरोध करायचा असतो सोयीनी सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात महाराष्ट्रातल्या पुतळ्यांना कायदेशीर मान्यता नसल्यामुळं हटवण्यात आलं असं देखील सरकारी अधिकारी आणि सरकारी मंत्री सांगतील किंवा या भानगडीत तुम्हाला नाक खुपसायची काय गरज असं देखील बोलतील कदाचित भाजपच्या आमदारांना आणि खासदारांनी उभारलेला पुतळा असल्यामुळं त्याविषयीचा आक्षेप महाविकास आघाडीच्या लोकांच्या मध्ये असू शकतो चला ठीक आहे महाराजांची निष्ठा अशी सलेक्टिव्ह आणि भूगोलानुसार बदलणारी असू शकते हे पहिल्यांदा नव्याने कळलं महाराज आणि महाराजांच्या भक्तांना नजरकैदेत टाकणारं महाराजांच्या विचारांच्या पायीक असलेल्या मावळ्यांचं हे सरकार अजून काय काय करणार आहे ते बघत राहायचं कळलेलं तुमच्यासमोर मांडत राहायचं मांडल्यामुळं जे काही परिणाम होतील ते भोगत राहायचे एवढंच आपल्या नशिबात आहे नमस्कार